नवीन पनवेल येथील लोकप्रिय क्रीडा संस्था असलेल्या कारावली स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने प्रथम पनवेल बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली होती। ही स्पर्धा पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात रविवारी संपन्न झाली। ही स्पर्धा 12 आणि 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी आयोजित करण्यात आली असून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रायगड बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून त्यांनी विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला। पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात कारावली स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित केलेल्या पनवेल बॅडमिंटन स्पर्धेतील 15 वर्षांखालील मुलांच्या गटात नीव चंदे यांनी प्रथम, मुकेश यादव यानं द्वितीय, मुलींच्या गटात आर्या गावडे हिनं प्रथम, त्वरिता वॉरियर हिनं द्वितीय, 19 वर्षांखालील वयोगटात नीव चंदे यानं प्रथम, दिव्यान जेठवा याने द्वितीय, मुलींच्या गटात अन्नुकुमारी हिनं प्रथम तर अंजू यल्ला हिनं द्वितीय क्रमांक पटकावलाय। या सर्व विजेत्या स्पर्धकांचे रायगड बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महाबाला शेट्टी, डॉक्टर दीपक पुरोहित, डॉक्टर मिलिंद घरत, वरप्रसाद राव, सरचिटणीस अमरीश मोकल, केटी शेट्टी, योगेश पाटील, विकास पाटील, रत्ना चौता, राजेश्वरी उन्निकत, सुनीता चौदा, सरचिटणीस स्नेहल पाटील, नागराज पाल, सचिव सुनंदा सपलिंग, नेहा पाल, प्रसाद डल्ला, श्री शैला भंडारी यांच्यासह पदाधिकारी, स्पर्धक आणि मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला
त्या सर्व विजय स्पर्धकांचं आणि जे पराभूत झाले त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन आचार्य करतो. आणि जर पराभूत होणारे जर खेळाडू नसतील तर मग विजेते कसे होणार? त्यामुळे इंडियन सर्व जे आपले खेळाडू आहेत ते सर्व खेळाडू या सेमी फायनलमध्ये किंवा फायनलमध्ये पराजित झाले खेळाडू आणि विजेते झाले म्हणजे सर्वांमध्ये मनापासून.